खरं म्हणजे आज आपण पाहतो की विविध राज्यांमध्ये आपले मराठी मंडळी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था त्या चालवतात आणि मुळे साहेबांनी खूप महत्वाचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे की त्या संस्थांना जर आपण पाठबळ दिलं नाही. आता मॉरिशियसमध्ये मराठी मंडळाला आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने 8 कोटी रुपये दिले आणि मराठी भवन आपण त्या ठिकाणी बांधतो आहोत. मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि ज्या प्रकारे तो कार्यक्रम झाला त्या पूर्ण कार्यक्रमामध्ये मॉरिशियसचे पंतप्रधान 3 तास उपस्थित होते आणि आमच्या मराठी मंडळीने ज्या प्रकारचा दबदबा त्या ठिकाणी उभा केलाय, कदाचित संख्येने कमी असतील पण ज्या प्रकारचा दबदबा त्या ठिकाणी उभा केलाय ते पाहून माझा ऊर देखील अभिमानाने भरलं. तर मला असं वाटतं की अशा प्रकारच्या संस्थांना आपल्याला निश्चितपणे मदत करावी लागेल. मी केसरकर साहेब आजच आपल्याला सांगतो की मुळे साहेबांनी भारताबाहेर आणि भारतामध्ये देखील जी आमची मानक आहेत, जी आमची चिन्ह आहेत, ज्याचं संवर्धन केलं पाहिजे अशा संदर्भातले जे विषय मांडले आहेत, मराठी भाषा विभाग म्हणून आपण ते हातामध्ये घ्या, त्याला सरकारच्या वतीनं जे पाठबळ पाहिजे ते उभं करण्याचा शब्द मी आपल्याला देतो. मी स्वतः मुख्यमंत्र्यांची चर्चा करेन आणि हे संपूर्ण पाठबळ हे त्या ठिकाणी निश्चितपणे आपण उभं करू हे मी आपल्याला विश्वासानं सांगतो.